नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवभारत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, भुईमुगाला आपण कुठल्या अवस्थेत कुठलं खत टाकायचं, कारण मित्रांनो ज्या वेळेस फुले लागत असतात, फुले लागल्यानंतर आरा उतरत असतात, अशा वेळी आपण आरा उतरत असताना कुठल्या खताचा वापर करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण जर आपण आरा लागायच्या टायमाला जर व्यवस्थित खताचं नियोजन केलं आणि खत जर आपण चांगलं योग्य वापरलं तर मित्रांनो आपल्याला शेंगा देखील भरपूर लागणार आहेत। तर आज आपण ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, अजून कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा। कारण मित्रांनो, आपण भुईमुगाचं पीक हे उन्हाळी पीक आहे, मग अशा वेळी आपण ह्याला आता पूर्वी काही शेतकरी आपली भुईमुगाची जर पेरणी करत असताना शेणखताचा देखील वापर करतात, किंवा काही शेतकरी 10-20 खत पेरत असतात। अशा वेळी मित्रांनो, भुईमुग उन्हाळी पीक आहे, ह्याला जास्त खत बी लागत नाही, पण योग्य खत लागतं, थोडंच खत लागतं, काही जास्त खताची देखील गरज नाही। पण आपल्याला मित्रांनो जास्त आरा लागण्यासाठी आणि आपल्याला जास्त शेंगा लागण्यासाठी आपल्याला आज एक खताचा वापर करायचा आहे, ती म्हणजे मित्रांनो फक्त गुळी सुपरचा। ज्या वेळेस तुम्ही गुळी सुपरचा वापर करायचा आहे, पण ही गुळी सुपरचा वापर कधी करायचा मित्रांनो, ज्या वेळेस तुमच्या भुईमुग पिकाच्या फुलामधून रूपांतर आपल्या आरा उतराय लागत असतात, मग आरा उतरत असताना मित्रांनो आपलं रान काही वेळेस साऱ्यामध्ये आपल्या काही शेतकऱ्यांचा भुईमुग असतो, काही वेळेस साऱ्यामध्ये मग सारा निभार देखील येत असतो, आणि बरोबर आरा लागायच्या टायमाला मग आपलं रान देखील असं भुसभुशीत असणं गरजेचं आहे। कारण जेवढं तुमचं रान भुसभुशीत तेवढं मित्रांनो आरा देखील जमिनीमध्ये घुसत असतात, त्याच्यामुळे आरा जर भरपूर लागल्या, फुलामधून रूपांतर आरामध्ये होतं, आरा जर भरपूर लागल्या तर मित्रांनो आपल्याला शेंगा देखील भरपूर लागणार आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो काय होतं की आपण साऱ्यामध्ये जर भुईमुग केला तर काय वेळेस मित्रांनो आपला भुईमुग हा पिवळा पडत असतो, कशामुळे पडतो, कारण साऱ्यामध्ये पाणी जास्त बसत असतं, त्याच्यामुळे देखील आपला पिवळा पडत असतो भुईमुग। तर आपण दुसरी खुरपणी जर झाली तर अशा वेळी थोडा पाण्याला देखील वाढायचं आहे, त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या भुईमुगाला पुन्हा काळुकी वाढणार आहे। आणि गुळी सुपरमध्ये तुम्ही जरी समजा तुम्हाला दुसरा कुठला डोस 10-20 जरी खत वापरायचं असेल तरी देखील चालू शकते, कारण मित्रांनो भुईमुगाला जास्त खताचा पुन्हा आपण चिवीचिवीस हे खत वापरायचं नाही, युरिया देखील वापरायचं नाही, कारण युरियामुळे चिवीचिवीस या खतामुळे भुईमुग निसता माझं तो भुईमुग हा मित्रांनो खुजाच राहिला पाहिजे। जेवढा तुमचा भुईमुग खुजा राहील तेवढ्या मित्रांनो शेंगा देखील लागणार आहेत, कारण जर आपला भुईमुग वाढला जास्त तर निसतं यालावरती देखील जातो, कारण निसतं याला जर माजलं तर मित्रांनो खाली शेंगा चारच लागत असतात, त्याच्यामुळे भुईमुगाला मित्रांनो जे आपण खत वापरतो जास्त गुळी सुपरचा शेण खताचं रान असेल तर खतच वापरा, कारण आपण जर चिवीचिवीस खत टाकलं किंवा युरियाचा जास्त वापर केला तर भुईमुग आपला निसतं माजू शकतो, त्याच्यामुळे गुळी सुपरचा वापर करा। दुसरं म्हणजे आपल्याला गुळी सुपरचाच वापर का करायचा मित्रांनो ही देखील आपण पाहणार आहोत, कारण गुळी सुपरमुळे आपली जी जमीन आहे मित्रांनो, कारण आपण खुरपून म्हणा किंवा साऱ्यामध्ये पाणी निभर देखील सारा येत असतात, काही शेतकरी साऱ्यामध्ये करत असतात, मग जास्त पाणी होऊन आपलं भुईमुगाचं जे रान आहे सारा निभर होऊ शकतो, अशा वेळी आपल्याला गुळी सुपरचा वापर करायचा आहे। आणि गुळी सुपरचा जर वापर केला तर आपल्या आरा जी म्हणून आपण त्या आरा जमिनीमध्ये घुसणार आहेत भरपूर, आणि त्याच्यामुळे आपल्याला बारकी बारकी जी अंडी लागत असतात ते अंडी देखील मित्रांनो लवकर फुगत असतात आणि त्याची मोठ्या शेंगा होत असतात। जर आपलं रान जर निभार असेल, तुम्ही बारकाईने बघा शेतकरी मित्रांनो, जर आपलं रान निभार असेल तर रान निभार असल्यावरती शेंगा के बारक्या तुकडे शेंगा जलमतात, पण जेवढं तुमचं रान ढिसारा राहील तेवढं मित्रांनो शेंग देखील आपली मोठी राहणार आहे। त्याच्यामुळे फक्त जास्त तुम्ही ज्या वेळेस आपला भुईमुग आरा उतरत असताना दुसरी खुरपणी झाली की आरा उतरायच्या टायमाला गुळी सुपरचा जास्त वापर करा, कारण आपण शेणखत ही वापरत असतो, भुईमुगाची पेरणी करत असताना वापरत असतो, पण आपण जर गुळी सुपरचा योग्य वेळी म्हणजे आपल्या आरा लागत असताना जर आपण गुळी सुपरचा वापर केला तर आपल्याला भरपूर शेंगा लागणार आहेत, कारण जेवढं रान तुमचं ढिसर राहील तेवढं मित्रांनो आपल्याला शेंगा लागणार आहेत। तर गुळी सुपर हीचा वापर भरपूर करा आणि आपल्याला भरपूर शेंगाचं उत्पादन देखील निघणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।